प्रदीर्घ कालावधीनंतर आपणा सगळ्यांना भेटताना मला मनपूर्वक आनंद होत आहे. सर्वप्रथम मी या ट्रेनिंगमध्ये पार्टिसिपंट्सचं मी मनपूर्वक स्वागत करते. गेले 4-5 महिने आपणा सगळ्यांवर एक विचित्र असं सावट आलं होतं, पण आपण त्याला धीराने आणि शांतपणे तोंड दिलं. आता बरोबर जरी शांततेचा काळ दिसत असला तरी आतून धुमसलेलंच असं वातावरण आहे, तरी पण आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार राहावं लागेल. आत्तापर्यंत जे तुम्ही स्वतःचं विल पॉवर आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रयत्न केले ते सुद्धा चांगलेच असतील. यासाठी तुम्ही वाचन, चिंतन, मनन, चर्चा याद्वारे आपापली पॉवरफुल एनर्जी वाढवली असेलच. बडेसरांनी तर सर्व लायब्ररीच कोळून घेतली आणि त्यातून खूप वेगवेगळ्या विचारांनी सरांच्या डोक्यात ते काहूर माजलेलं आहे. आणि आता लॉकडाऊननंतर काय आपल्याला सुरू करायचं याची खूप घाई बडेसरांना झालेली आहे. अर्थात तुम्हालासुद्धा तेच वाटत असेल, पण थोडं थांबावं लागेल आणि वाट बघावी लागेल. यासाठी तुम्हाला MBA मॅनेजमेंटच्या डायरेक्टरच्या टीमनी तुमच्यासाठी जे डिजिटल ट्रेनिंग अरेंज केलं त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला घेतला पाहिजे. पूर्वीसुद्धा आपले थोड्या मोठ्यांनी आपल्याला सांगितलं होतं की स्वतःकडे बघा, स्वतःचा विकास करा, पण धावपळीतून तुम्हाला तो वेळ मिळाला नसेल. यावेळी मात्र तो भरपूर वेळ मिळाला आणि त्याचा तुम्ही निश्चितच फायदा करून घेतला असेल, आणि तोच फायदा आपल्याला मुलांपर्यंत पोचवायचा आहे. याच ट्रेनिंगच्या आधाराने आपल्याला मुलांना नवीन टेक्निकल युगात, हे जे कॉम्पिटिटिव युग आहे, त्या स्पर्धेत मुलं कशी टिकतील, कशी उभी राहतील, स्वतःचं भविष्य कसं घडवतील यासाठी आपल्याला त्यांना तयार करायचं आहे. तरच आपलं नवजीवन मोठं होईल आणि टॉपवर जाईल. आज जरी आपल्याला पुरेसं वाटत असलं तरी तेवढं ते पुरेसं नाही आहे, कारण आपलं नेहमीचं ब्रीद आहे की बेस्ट इज येट टू कम. म्हणून आपणसुद्धा त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. सर्व स्तरातील मुलांना या जगात उभं राहण्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे, आणि त्यासाठीच या ट्रेनिंगचा तुम्हाला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. अजूनही तुमच्याजवळ वेळ आहे. नवी दिशा, नवी ओळख, नवे जग, नवीन शिक्षण प्रणाली या सर्वांसाठी सुद्धा तुम्हाला सुसज्ज राहावं लागेल, आणि त्यासाठी हा पुढचा वेळ द्यावा लागेल. त्यातसुद्धा तुम्हाला हे डिजिटल ट्रेनिंग निश्चितच उपयोगी पडेल, आणि या सर्वांचा वापर तुम्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच कराल आणि त्यात यशस्वी व्हाल हा मला विश्वास आहे. थँक्स.